नांदेड मृत्यू प्रकरणानंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. नांदेड रुग्णालयामध्ये अनेक पदं रिक्त आहेत, त्यामुळे आता कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. नांदेडमधील रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा नाही, मात्र पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. तसंच नांदेड मृत्यू प्रकरणी 3 दिवसात रिपोर्ट सादर केला जाईल अशी माहिती मुश्रीफांनी दिली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची आवश्यकता आहे. तिथं स्वच्छता नाही, स्वच्छतेसाठी तिथं अनेक वेळा टेंडर देण्याचे प्रयत्न झाले, तिथं युनियनची आणि वगैरे काही भांडणं आहेत, त्याबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागेल. अतिशय दुर्गंधी आहे, ताबडतोबीनं हे बदल करावे लागतील. या 31 मृत्यूचा प्रत्येक मृत्यूचा ऑडिट करण्यासाठी आम्ही त्या समितीला सांगितलेलं आहे. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची चौकशी आम्ही करायला सांगितलेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.